लक्षद्वीप है उजळले घरी, दारी शोभले कडा रांगोळी, फुलवाती अंगणात सोन सकाळी, आली दिवाळी आली दिवाळी। भिवंडी पंचायत समिति के प्रभारी सभापति जितेंद्र डाकी, पंचायत समिति सदस्य तथा गट नेते भानुदास पाटिल ने सभी देशवासियों को दीपावली की शुभकामनाएं दी। कोरोनाच्या लॉकडाऊनच्या परिस्थितीमध्ये आलेली ही दीपावली आहे। शतकानुशतके अशा या महारोगाच्या मध्ये एखादी दीपावली येऊ शकते आणि अशा परिस्थितीत आम्ही दीपावली साजरी करावी लागते ते कधी घडलेलं असे नाहीये। पण अशा परिस्थिती लोकांनी खबरदारी घेऊन कोणत्या प्रकारची दुखापत इजा होणार नाही, कोणत्या प्रकारचा अपघात होणार नाही, सरकारने दिलेल्या नियमांचं पालन करून सर्वांनी दीपावली साजरी करावी। आणि हा आजार किंवा ही जी महामारी आहे, कोरोना आहे, हा कोरोना ह्या दीपावलीनंतर संपुष्टात यावा, नष्ट व्हावा अशी ईश्वरचरणी नक्कीच प्रार्थना करतो। आणि या दिवाळीसाठी माझ्या भिवंडीतल्या सर्व नागरिकांना खूप खूप शुभेच्छा देतो की दिवाळी सुखाची समृद्धीची भरभराटीत जावो आणि येणारा काल हा सुखाचा समृद्धीचा असावा आणि प्रत्येकाच्या जीवनात आनंद असावा एवढ्या शुभेच्छा देतो। सर्वप्रथम सर्व नागरिकांना, भिवंडीतील सर्व नागरिकांना दीपावलीच्या मनपूर्वक शुभेच्छा। आज करोनाच्या पार्श्वभूमीवर हा दिवाळीचा सण येत आहे आणि अशा परिस्थितीमध्ये दिवाळीचा सण साजरा करावा की न करावा अशा संभ्रमात भिवंडीतील सर्व किंवा देशातील सर्व जनता पडलेली आहे। परंतु मला असं वाटतं की आपल्यावर जे काही संकट येतात आणि त्या संकटामधून आपल्याला काहीतरी नवीन करण्यासाठी आणि स्फूर्ती देण्यासाठी आपल्याकडे सण आणि उत्सव आपण करत असतो। आणि अशा पार्श्वभूमीवर जी काही करोनाच्या पार्श्वभूमीवर सावधानता बाळगून आपण दिवाळीचा सण नक्कीच साजरा करावा आणि सर्वांनी सोशल डिस्टन्सिंग किंवा इतर फटाके वाजवताना प्रदूषण होऊ नये ही काळजी घेऊन दिवाळीचा सण आनंदाने साजरा करावा। त्याचप्रमाणे भिवंडीतील सर्व नागरिकांना पुन्हा एकदा मी दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा देतो। धन्यवाद।